अपेक्षा अशा भरपूर आता नाही आहेत, कारण बऱ्याचशा अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत. पण तरी सुद्धा तीन एक्सपेक्टेशन्स, थ्री एक्सपेक्टेशन्स त्यांनी काय केलं पाहिजे? येस, की याने दाढी घाणावी. मला दाढी आवडत नाही. काय अपेक्षा आहे? पण याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्यांचं लॉजिकल आर्ग्युमेंट आहे की तुम्ही असं यंग दिसू शकतात, तर तुम्हाला वृद्ध कशाला दिसायचे? माझ्या डोक्यात तो यंग आणि वृद्धची गोष्टच नाही, ही मला मी जी आहे तो तसं आहे. माझा जी आता फ्रेम ऑफ माइंड आहे, माझा जी एक पर्सनॅलिटी आता जी माझ्या डोक्यात जी आहे तर तसं आहे. पण यांच्यावर खोटं नाही बोलायचं की आता काढलं तर एवढं यंग दिसते, 10 वर्ष कमी होऊन जाते. तर आउट ऑफ चॉईस लोक काय असं ब्युटी पार्लरमध्ये जातात, बोटॉक ट्रीटमेंट करतात, हां तो काय प्लास्टिक सर्जरी करतात यंग दिसायला. तुम्ही दाढी वाढून कशाला तुम्हाला वृद्ध दिसत दिसायचं? तर इट्स इट्स नॉट अ इलॉजिकल ऑर इम्प्रॅक्टिकल थिंग. आय अग्री विथ दॅट. दुसरी हां थोडासा लूजन अप व्हायला, म्हणजे की हा खूप असा वाटतो ना काय म्हणतात त्याला तसा नाही येतो. म्हणून माझं असं होतं की तसं खूप असं प्राऊडी मी म्हटलं ना ॲटिट्यूडवाला मला वाटलं आणि वगैरे, तर तसा तो अजिबात नाही आहे. त्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की तू तसं नाही आहेस आतमध्ये, तर तू आणखी त्याला पाहिजे की मी आता आता कसं बसलो आहे त्याला पाहिजे की मी असं बसेल लूजन अप होईल. काही अपेक्षा नाही आहेत म्हणून. तिसरी अपेक्षा अजून नाही अपेक्षा माझी. तिसरी अपेक्षा अशी आहे की अर्थात आमची जी अनाहता आम्ही सुरू केली कंपनी योगाचं, ते त्याचं खूप पॅशन आहे, खूप मोठं स्वप्न आहे. तर माझी अशी इच्छा आहे की त्याने हे जे सुरू केलेलं आहे योगाचा बिझनेस, किंवा म्हणा योगा शिकवणं आणि रिट्रीट्स लोकांना हेल्दी करण्यासाठी मार्गदर्शन करणं, तर त्याप्रमाणे त्याने हे जे काम सुरू केलं आहे ते आणखीन खूप मोठं पुढे ने, आणखीन त्याचं नाव कर, आणि त्याच्यामुळे आणखीन जास्तीत जास्त लोकांना फायदा होतो. त्यात तुझं जे काय 100% आहे ते त्याच्यामध्ये घाल, एवढीच अपेक्षा आहे. तुमच्या तीन एक्सपेक्टेशन त्यांच्याकडून 300 दिले त्याने मला, आता काय 3 तरी सुद्धा 3 खरोखर आता म्हणजे जी पाहिजे त्यांच्यापेक्षा जास्त मिळाला, त्यांच्या नंतर काय अपेक्षा करायची म्हणजे डोक्यात म्हणजे विचारायला पण गेलं आणि कल्पना पण करायला गेलं तर इमॅजिनेशन पण नाही करू शकत. आता मला सांगा, आज इतक्या वर्षांनी जर क्षमा मागायची असेल तर कुणाची मागणार, आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कुणाला? सॉरी म्हणायचं झालं तर ते आईला सॉरी म्हणेन, कारण तुला मी कधी दुखवलं असेल, हर्ट केलं असेल, तर अदरवाईज मला सॉरी म्हणजे तीच एक अशी व्यक्ती आहे की जी मला माहिती आहे मी सॉरी म्हटलं तर मला चटकन माफही करेल, त्यामुळे तिला सॉरी म्हणेन. आणि अर्थातच थँक्यू माझ्या नवऱ्याला आणि की त्याने मला हे एक नवीन आयुष्य दिलं आहे. माझी आमची लेक सनाया आमच्या आयुष्यात नवीन एक छान असं एक तिच्याबद्दल सांगा जरा. ती 8 वर्षाची आहे आता आणि तिला पण आईमुळे गायनाची खूप आवड आहे, कारण आई आली की तिला गाणं शिकवते. तिच्या स्वभावात आईचं काय गुण उतरलंय त्यांच्यामध्ये? ह्या मुलीमध्ये सनायामध्ये आणि बाबा दिसायला खूप चांगली आहे. आणि बाबाचं माझं राग गेलं त्यांच्यामध्ये थोडी रागली आहे, हॉट टेम्पर्ड आहे खूप का. आणि आईचे दुसरंही गुण गेलं त्यांच्यामध्ये, कचरापट्टी खायचं, भेलपुडी, पाणीपुडी, शेवपुडी. आई आईकडे द्या जरा माईक. मामाने मामा हिचा म्हणाला लागला की मी तिला नेऊन सोडतो तिच्या घरी, आता लग्न तर झालं आहे आणि ती वयात पण बसते आहे. म्हटल्यानंतर मामाने नेऊन सोडलं, पण आम्ही तिच्याशी 4 महिने बोलत नव्हतो, पण मनातून मात्र रडत होतो आम्ही. शेवटी मग माझी सासूबाई ज्या गावी असतात त्यांनी ह्यांना फोन करून सांगितलं की बघ बाबा, ती एवढ्या लांब बिहारला गेली आहे आणि तिला तुमचाच आधार आहे, जर तिला कोणाचा दुसऱ्याचा आधार मिळाला तर ती कुठल्या तरी वाईट मार्गाने जाईल, म्हणून तू तिला जवळ कर, कारण 28 वर्षापूर्वी तुम्ही सुद्धा तुमच्या मनाने लग्न केलं होतं. अरे वा. मग आता तू असं का तिला विरोध करतोयस? आणि हे आमचं पहिल्यापासून ऐकत नव्हते पप्पा, त्यामुळे आम्ही पण त्यांच्याच बंधनात होतो. आणि नंतर मग आईचं म्हणणं ऐकल्यानंतर त्यांनी असं म्हणायला लागलं की चला आता माझ्या मुलीला आपण घरी बोलवूया. आणि मग तिचं सागर संगीत आम्ही केलं, तिला घरी बोलवलं दोघांना, पण जेवण वगैरे व्यवस्थित पुरणपोळीचं वगैरे जेवण केलं, सगळं काय तिला द्यायचं होतं ते सगळं दिलं, आणि त्यापासून आनंदी आनंदच आहे आमच्याकडे. जावई कसं? जावई एकदम असं मराठी जावई मिळालंच नसतं आम्हाला, असं खरंच मी मनापासून सांगते, इतका सुंदर जावई आहे माझा, मन विरावो सगळ्या बाबतीत. भावाला विचारतो, भाऊ सांगा तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्यात मोठी बहीण, अजून एक लहान बहीण आहे, म्हणजे हिच्यापेक्षा लहान, माझ्यापेक्षा मोठीच, मी सगळ्यात लहान आहे, शेंडेफळ. डॅशिंग पर्सनॅलिटी जी असते ती हिची आहे, आवली म्हणायला तर घरामध्ये सगळ्यात तर ही आहे.
मला सांगा ज्या वेळेला हे जे काही घडलं तुम्ही किती दिवसांनी बोलायला लागले बहिणीबरोबर? ताईचं लग्न झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी तिच्याबरोबर बोलायला लागलो, कारण आमचं नातं हे लहानपणापासूनचं होतं. तिच्याबरोबर राहिलो खेळलो होतो मी, आणि अचानक तिला सोडून जाणं हे अशक्य वाटत होतं. आणि कितीही मनात राग असला तरी तो राग व्यक्त करता येत नव्हता, कारण तिच्यावर खूप प्रेम होतं. मग तेव्हा हे टेन्शन आलं होतं का की यानंतर येणारी जी दिवाळी आहे त्या दिवाळीमध्ये बहीण म्हणजे भाऊबीज होईल की नाही होणार, काय तुम्हाला वाटलं? एका मोमेंटला असं वाटलं की ती आपल्याला सोडून जाते, आपले आई वडील मान्य करत नाही आहेत, सो आपल्याला मिळेल की नाही मिळेल ही गोष्ट वाटत होती मनामध्ये. पण मनात निश्चय ठाम होता की मला तिच्याकडे जायचंच आहे आणि मी तिच्याशी बोलणार. सो मी तिला स्वतःहून फोन केला होता आणि दुसऱ्या दिवशी मी तिला भेटायला गेलो होतो. की बिहारला जावं लागणार असं वाटलं? आणि भाऊबीजेला जर ती गेली असती बिहारला तर मी जायचा नक्कीच प्रयत्न केला असता, आई वडिलांना मनवायचा पण प्रयत्न केला असता, पण तशी वेळ माझ्यावर आली नाही आणि ती इथेच मुंबईतच होती. सो मला तिला भेटायला जायला भेटलं आणि ती मुंबईत मला भेटली. आता तीन आव्हानं आहेत हां अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. पहिली चिठ्ठी घ्या. मराठी चित्रपटाचं नाव. दोन अक्षर. काना कृष्णा कन्हैया गोपी किशन हरी हरी हरिश्चंद्राची फॅक्टरी. अभिनंदन. अरे वा, झी मराठी कडून ही भेट. पुढची चिठ्ठी घ्या. गाणं ओळखायचं करा. ऋतिक रोशन कहो ना प्यारे. कसं कसं परत एकदा परत एकदा. एक दोन तीन. हां दिल मेरा सुन ले को बेकरार कहो ना प्यार. तुम्ही चहा प्या, तुम्ही चहा प्या. अभिनंदन झी मराठी कडून. तिसरी चिठ्ठी घ्या. म्हण ओळखायची मराठी म्हण. अभिनंदन जी मराठी कडून ही भेट. बरं आता तुमच्या तीन अपेक्षा सांगा त्यांच्याकडून. पहिलं म्हणजे हे खूप कमी बोलतात, थोड्यानी बोललं पाहिजे. जेव्हा काही जोक होतात तेव्हा हसलं पाहिजे. ते खूप हसत नाही त्याच्यामुळे कळत नाही की यांना जोक कळलाय बोललेलं कळलंय की नाही. काय काय हो का असं करता? मी आतून आतून हसतो पण रिॲक्ट करत नाही. आतून हसता ते चेहऱ्यावर येत नाही. दुसरी अपेक्षा. मला एकदा पूर्ण फॅमिली एकत्र होऊन बाहेर जायचंय, खूप छान फिरायला. म्हणजे आपली फॅमिली सगळी, दोन्ही फॅमिली मिळून. तसं होत नाहीये कारण सासू माझी गावाला असते, सगळे फॅमिली जे गावाला असतात त्याच्यामुळे फॅमिलीला घेऊन लवकर. तिसरी अपेक्षा. मला ह्यांना फिट बघायचंय. काय काय करतात? एक तारखेपासून नक्की. तुमच्या तीन अपेक्षा सांगा. माझी अपेक्षा अशी आहे की मुलाला आणि फॅमिलीला बरोबर वेळ द्यावी. वेळ द्यावा. हो काय हो मान्य कधी देत नाही द्यावी म्हणजे अजून द्यावा असं त्यांचं. आणि माझ्या फॅमिलीलाही व्यवस्थित सगळं. पण आम्ही बालपणापासूनच गोरेगावला आहोत. म्हणजे आमचा दोघांचाही जन्म एकाच हॉस्पिटलमध्ये झाला. इनामदार हॉस्पिटल. कुठे? इनामदार हॉस्पिटल गोरेगाव. मग काय पाळण्यात हात पकडला? तुम्ही चेक केलं का ज्या पाळण्यामध्ये तुम्हाला ठेवलेलं एक वर्ष आधी त्याच पाळण्यात एक वर्षानंतर ह्यांना ठेवलं होतं का याचा काही तपास केला? नाही नाही. बघा तुम्ही खात्रीने सांगतो तोच पाळणा मिळाला असेल.